हिंदू युवती श्रद्धा वालकर से आफताब ने 35 तुकड़े केल्या प्रकरण शांत होत नाही तोच झारखंड राज्यातील रबिका पहाडन या हिंदू तरुणीचे दिलदार अंसारी ने 50 तुकड़े केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। तसे छळ बळ कपट करून चाललेल्या धर्मांतरामुळे देशातील 28 पैकी 9 राज्यात हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत। भारतात आणखी तुकडे होऊ नयेत यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी जळगाव येथे काढलेल्या हिंदू जनसंघर्ष मोर्चाद्वारे महाराष्ट्र सरकारकडे लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी करण्यात आली। यासोबतच जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी आणि जैन बांधवांचे पवित्र धार्मिक स्थळ समेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र घोषित करावे याही मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या। या मोर्चामध्ये महिला आणि युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या मोर्चासाठी 7000 अधिक संख्येने आलेल्या हिंदूंनी हातात भगवे झेंडे घेऊन हर हर महादेव जय श्रीरामचा उद्घोष करत संपूर्ण जळगाव भगवेमय केले होते। या मोर्चात संत महंत धर्माचार्य वारकरी संप्रदाय पुरोहित महासंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल बहुसंख्य हिंदुत्ववादी संघटनांचे व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चात रणरागिणी महिला पथक श्री समेद शिखरजी यांचे महत्त्व सांगणारा चित्ररथ अधिवक्ते कीर्तनकार उद्योजक आदी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते। शिवतीर्थ येथून छत्रपती शिवरायांचा स्मारकास वंदना करून निघालेला मोर्चा स्टेडियम चौक नवीन बसस्थानक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विसर्जित झाला। शासनाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले। मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण वर साडेकर महाराज हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट रणरागिणी शाखेच्या कुमारी रागेश्री देशपांडे धुळे येथील गोरक्षक संजय शर्मा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे सौ अपूर्वा राका यांनी उपस्थितांना संबोधित केले। MCN न्यूज करिता महेंद्र चौधरी जळगाव खानदेश। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत मी आपली ही मागणी पोहोचवेल। नव्हे एक हिंदू म्हणून मी सुद्धा त्याच्याकरता अग्रेसर राहील ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो। दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मांडली गेली की या ठिकाणी गोहत्येच्या बाबतीमध्ये कायदा लागू आहे पण आपल्या गणपत साहेबांनी आणि इतर वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आदेश करतो की असं जर चुकीचं काम होत असेल तर त्याच्यावर कारवाई कडक पद्धतीनं करावी जेणेकरून या तक्रारी वाढता कामा नये। तिसरी महत्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे की यशस्वी धर्माधिकारी यांनी 2014 साली शिफारस केली होती की या ठिकाणी धर्मांतर कायद्याच्या बाबतीमध्ये आगेकूच केली गेली पाहिजे। या बाबतीमध्ये सुद्धा पाठपुरावा करावा लागेल। आपल्याला कल्पना असेल की माझी मावशी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये राहते जी वर्ल्याच्या आसपास आहे। म्हणजे एक गाव वर्ला जे आहे ते महाराष्ट्रात आहे आणि एक वर्ला जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे। माझी मावशी जी राहते ती मध्य प्रदेशच्या वर्ल्यात राहते फक्त नदी आलेली आहे। तर तिकडे पावला समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांचंही धर्मांतरांचं काम ख्रिस्ती बांधवांकडनं फार जोरामध्ये सुरू आहे। आम्ही कोणाच्या धर्माला दुखवत नाही पण आमच्या धर्माकडे जर कोणी वाकडी नजर करत असेल तर आता कोणी ते सहन करणार नाही। आज मी म्हणते आहे की आमदार आहे याच्यापेक्षा पहिले मी आपल्यातला हिंदू आहे हे देवी करणार। त्यामुळे खुर्ची देणारे पण तुम्ही आहेत आणि खुर्ची ओढणारे पण तुम्ही आहेत। त्यामुळे खुर्चीपेक्षा धर्म महत्वाचा आहे आणि मला तरी असं वाटतं की जैन बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी सांगितलं गेलं मूळ आदरणीय धनवर साहेबांनी सांगितलं ते खरंच आहे। जैनही हिंदू आहे आणि हिंदूही जैन आहे। पूर्ण इतिहास जर आपण चेक केला राजस्थानच्या सिसोदियापासूनच आमचा जैन धर्म आलेला आहे। त्यामुळे जैन हे आपल्याकरता वेगळे नाही आणि त्यांची शिफारस झालेली आहे आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी 100% उभे राहू ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो। पालकमंत्री म्हणून मी इथं येणं हे माझं अगत्याचं होतं। प्रशासनाला विनंती केली होती आणि सांगितलं होतं की